आणि बातमी एका अनोख्या लग्नाच्या वरातीची। संपूर्ण महाराष्ट्रातल्या अर्ध्याहून जास्त भागामध्ये महापुरानं थैमान घातलं होतं। सांगली कोल्हापूर सुद्धा ठप्प झालं होतं, पण सांगलीतल्या एका पठ्ठ्यानं महापुरात लग्न थांबू दिलं नाही, होडीतून जाऊन या भावानं लग्न केलं। पाहूया या लग्नाची जगावेगळी गोष्ट। भावाची वरात सांगलीच्या महापुरात, पावसाचा घोळ, चुकवली नाही मुहूर्ताची वेळ। बोटीतून निघालेल्या नवरदेवाचा नादच खुळा। सांगलीत गेल्या आठवड्याभरापासून पूर आहे। पावसानं सगळा खेळखंडोबा केलेला असताना सांगलीच्या एका नवरदेवानं मात्र महापुरातही आपला लग्नाचा मुहूर्त चुकवला नाही। सांगलीतल्या या जोडप्याच्या लग्नाचा आणि पावसाचा एकच मुहूर्त होता बहुधा। पुराचं पाणी सांगलीत शिरलं होतं, सांगलीच्या रस्त्यावर बोटी चालू लागल्या होत्या, पण महापुरासमोर शरण जाईल तो आपला नवरदेव कसला। सांगली तुंबलेली असताना नवरदेवानं मुहूर्तावर लग्न लावण्याचा निर्णय घेतला। नवरा नवरी बोटीतून मारुती चौकातल्या मंदिरात दर्शनाला गेले। लग्नाआधी नवरा आणि नवरी वेगवेगळे मंदिरात जातात, पण महापुरात हे नवरा नवरी होडीतून देवदर्शनाला गेले आहेत। आतापर्यंत मंदिरातील देवांनी घोड्यावर गाडीवर येणारा नवरा पाहिला असेल, पण पहिल्यांदाच थेट होडीतून दर्शनासाठी आलेले हे पहिलेच नवदाम्पत्य आहे। सांगलीतल्या या नवरा नवरीनं कुठेही स्टंटबाजी केली नाही, बोटीतही गर्दी नव्हती। पूर येऊ दे किंवा महापूर, लग्न करीन तर तुझ्याशीच आणि ठरलेल्या मुहूर्तावरच, हा शब्द मात्र नवरदेवानं पाळलेला दिसतोय। सांगलीतल्या महापुरातून विजय पाटील, साम टीव्ही न्यूज।